आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो म्हणून सामाजिक कार्याला धार्मिक कार्याची जोड देत महाशिवरात्री दिनानिमित्ताने ब्रह्मकुमारी ईश्वरी विद्यालय नाशिक, गोकुशेठ निगळ, माजी नगर सेविका सीमाताई निगळ तसेच समाधान देवरे, वैशाली देवरे यांच्या संयुक्त विद्यमाने महाशिवरात्री उत्सव दिनानिमित्त अशोकनगर रोडवरील जांताराजा मैदानावर 12 ज्योतिर्लिंग व अमरनाथ मंदिर यांचा दिव्य दर्शन सोहळा तसेच महिला दिनानिमित्त मनोरंजन स्पर्धा व होम मिनिस्टर अशा विविध कार्यक्रमांचं भव्य महाशिवरात्री महोत्सवाचं काल सकाळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते फीत कापून दीप प्रज्वलन करून तसेच ध्वजारोहण करून हा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या प्रसंगी ब्रह्मकुमारी संस्थेच्या नाशिक जिल्हा प्रमुख बीके वासंती दीदी, गंगापूर सेंटर संचालिका बीके मनीषा दीदी, बीके प्रिया बहनजी, रायगड प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष समाधान देवरे, वैशालीताई देवरे, सामाजिक कार्यकर्ते गोकुळशेठ निगळ, माजी नगर सेविका सीमाताई निगळ, कपिलशेठ लाहोटी आदी व्यासपीठावरील मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला. या महाशिवरात्र महोत्सवानिमित्त उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. अनेक रूपी महाराजांना मी ज्यावेळेस परमिशन घेत असतो गुरु केलेले असल्यामुळं त्यांनी सांगितलं, भाऊ 12 ज्योतिर्लिंगाचं जर दर्शन सोहळा ठेवत असाल नक्कीच मोठी घटना या ठिकाणी होणार आहे, खूप चांगलं होणार आहे. परंतु 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन झाल्यानंतर आतापर्यंत आपले भाविक हे अमरनाथाला जात नाही, कारण ती यात्रा 12 ज्योतिर्लिंग आणि अमरनाथ यात्रा एकाच वेळेस होत नाही. तुम्ही जर अमरनाथाचं जर का ह्या ठिकाणी बर्फादी बाबाचं जर का शिवलिंग ठेवलं तर समजून घ्या की या ठिकाणी सर्वात ज्यांना ज्यांना दर्शन होईल ते भाग्यवंत ठरतील. आणि म्हणून त्याच दिवशी आम्ही दिदींचं परमिशन घेतलं गोकुळभाऊ आणि आम्ही ठरवलं की आपल्या सर्व जनतेसाठी आपण अमरनाथ यात्रासुद्धा ह्या ठिकाणी आम्ही प्रतिकृती तयार करायला सुरुवात केली. आमचं खूप चांगलं स्वागत केलं, आम्ही मधी बसलो, त्यांनी लॅपटॉपवरती आमचं काम कसं चालतं, 140 देशामध्ये आमचं काम चालतं आणि जवळ जवळ आपल्या भारतामध्ये त्यांचे 10,000 सेंटर आहे आणि इथं सर्व एज्युकेटेड महिला, फक्त महिला काम करतात आणि अशी अतिशय चांगल्या ठिकाणी ते राहतात. आणि हे बघून आम्हाला असं कुठेतरी हे वाटलं, म्हणून आपण काम करतो, पैसा कमवतो आणि ह्या जनतेसाठी काम करता. आम्हाला म्हटलं, दीदी आम्हाला हा कार्यक्रम तुम्हाला द्यावा लागेल. मग त्यांनी 2 दिवसांनी आम्हाला फोन केला आणि बोलून घेतलं की म्हणजे आम्ही तुमची चौकशी केली, समाधान भाऊचं नाव आणि तुमचं नाव, आमच्या नगरसेवकाचं सीमाताई निगळ ताईंचं नाव त्यांनी घेतलं का आम्हाला तुम्हाला कार्यक्रम द्यायला काही हरकत नाही, कारण आम्ही लोक पण असेच निवडतो का ते काही त्यांचं धार्मिक किंवा सामाजिक कार्यात काहीतरी त्यांचं योगदान पाहिजे. वासंती दीदींचं आमच्या सातपूरला त्यांचे पाय लागले या सातपूर नगरीमध्ये, या अशोकनगर नगरीमध्ये नक्कीच खूप चांगल्या गोष्टी घडतील अशी मी अपेक्षा करतो. जे हे कार्य आहे तर त्याच्यामध्ये यांचे हातभार लागले तर नक्कीच यांचंही पुण्य जमा होणार आणि हे कार्य नक्कीच निर्विघ्नपणे पार पडणार. तसं परमात्मेचीच एक प्रकारे आम्हाला प्रेरणा झाली आणि त्यांनी जे सांगितलं, दीदींनी आम्हाला योग्य ठरवलं तर आम्ही नाही ठरवणार आहे, हो ना. ही सर्व जे काही नियोजन आहे ते असतं परमात्म्याचं आणि त्याच्यानंतर आमच्या वासंती दीदीजी या सर्व कार्याला आम्हाला परमिशन देत असतात. तर परमात्मा आणि वासंती दीदी, हो ना, तर ह्या सर्वांची आपल्यावर कृपा आहे म्हणून हे सगळं कार्य तुमच्याकडनं घडून येत आहे. सामाजिक कार्यकर्ते आहे समाधान भाऊ, गोकुळ भाऊ यांच्यासारखे, म्हणून आजही आपण बघतो की समाजामध्ये आज आपण चांगल्या प्रकारे जगू शकत आहोत. की आपण एकाच दिवशी तर नाही दर्शन घेऊ शकत, हो ना, ते पण शिवरात्रीच्या दिवशी. तर शिवरात्रीच्या दिवशी एका छताखाली 12 ज्योतिर्लिंग आणि अमरनाथ धाम याचं दर्शन सगळ्या नागरिकांना व्हावं ह्या उद्देशाने आपण हा कार्यक्रम तयार केलेला आहे. अर्थात मिस्टर अँड मिसेस और समाधान भाई, ये दोनों भी बहुत ही कार्यरत रहे हैं, ये दिखाई पड़ता है. और प्रजापिता ब्रह्मा कुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय के बारे में जबकि उनको कुछ भी पता नहीं था, लेकिन एक दिन में ही मनीषा बहन ने उनको बताया कि यह ईश्वरीय विश्वविद्यालय किस प्रकार की सेवा दे रहे हैं. इसको समझ करके
उन्होंने ये नियोजन जो इतना बड़े रूप का किया है उसके लिए सबसे पहले मैं विद्यालय के तरफ से उनका धन्यवाद करती हूँ। ये हमारी एक कल्पना है कहो, परंतु आप करके दिखाएंगे, ये हमें विश्वास भी है। तो आप दोनों के सहयोग से जो इतना बड़ा ये कार्य हो रहा है, इसके लिए आज यहाँ की सारी जनता की भी आपको दुआएं प्राप्त होगी, ये निश्चित है। और इतना सारा पुण्य का कार्य करके जो आप अपनी पुण्य की गठरी जमा करेंगे, तो हमें विश्वास है कि आपका भविष्य भी उतना ही उज्ज्वल रहेगा। परमेश्वराच्या मनात असलं तर काहीही घडतं। तसं आज आमच्या दोन्ही परिवारांना ही सेवा करण्याची संधी मिळाली किंवा आशीर्वाद मिळाला, त्यात सगळ्यांना आपल्याला सगळ्यांना सहभागी व्हायचं आहे आणि आशीर्वाद घ्यायचे आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवायची आहे। घेऊन या दर्शनाचा लाभ घ्यावा आणि आपल्याबरोबर त्यांनाही पुण्यात थोडं सहभागी करून घ्यावं आणि आशीर्वाद भरभरून घ्यावा। आणि मी एकच प्रार्थना करेल देवाला, सगळ्यांना जेवढ्या इच्छा असतील तेवढ्या सगळ्यांच्या पूर्ण कर आणि सगळ्यांना भरभरून दे आणि आमचा देश पहिल्यासारखा, ताईंनी जसं बोललं सोने की चिडिया, तशी आपल्या देशात सोन्याची चिडिया परत येऊ आणि आपलं कलियुग न होता परत रामायण युग येऊ एवढंच सांगेल। आणि इथे सगळे उपस्थित राहिले गावकरी मंडळी असो, आता सगळ्यांचं नाव घ्यायला उशीर खूप झाला आहे, आणि इथे जेवढे आपला ब्रह्मप्रजापती ज्यांनी आज सगळ्याजणी सेवा करतात ते मनापासून त्यांचे, आणि इथे सगळे उपस्थित राहिले पत्रकार बंधू असो, जनार्दन भाऊ असो, सगळे जे टीम काम करतात, सुयोग भाऊ असो, सगळ्यांचे खूप खूप आभार मानते की तुमच्या सगळ्यांच्या साथीने आज हा कार्यक्रम सुरुवात होत आहे, आपण सगळे इथे उपस्थित राहिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। सायंकाळी सातपूर कॉलनीतील श्री सप्तशृंगी माता मंदिर येथे आयोजकांच्या हस्ते ध्वज फडकावून भव्य शिवदर्शन यात्रा मिरवणुकीला प्रारंभ झाला। सातपूर कॉलनी मौल्य हॉल सावरकर नगर ते अशोकनगर मार्गी जांताराजा मैदानापर्यंत काढलेल्या या भव्य शिवदर्शन यात्रा मिरवणुकीत खास मुलींचे झांज पथक, फुलांची शिवलिंग, तसेच भगवान महादेव देखाव्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते। तर गोकुळशेठ निगळ व समाधान देवरे यांच्या कुटुंबियांसह ब्रह्मकुमारी ईश्वरी विद्यालय परिवाराचे असंख्य भाविक तसेच असंख्य नागरिक महिला या शिवदर्शन मिरवणुकीत मोठ्या संख्येत उपस्थित होते। तर सकाळी शुभारंभ प्रसंगी सातपूर विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन किशोर शेठ मुंदाड, दिलीप बंधुरे, हिरामन रोकडे, मस्के सर, भिवानंद काळे, रवींद्र पाटील, काळू काळे, लोकेश गौडी, गौरव जाधव, नाना वाघ, योगेश गांगुर्डे, अलकाताई गायकवाड, योगिता भदाने, शांताराम निगळ, प्रकाश निगळ, निलेश बंधुरे, बाळासाहेब ढिकले, विजय बुरकुल, सुनील मौले, संजय शिंदे, दीपक बडगुजर, देवा जाधव, मुन्ना तुपे, आबा गांगुर्डे, श्री सिद्ध हनुमान मंदिर भजनी मंडळ, सातपूर गावातील ग्रामस्थ तसेच सामाजिक व राजकीय अशा विविध क्षेत्रातील असंख्य मान्यवरांसह ब्रह्मकुमारी ईश्वरीय विद्यालय परिसरातील असंख्य भक्तगण मोठ्या संख्येत उपस्थित होते। एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सुनील पगारे, सातपूर।